माझं नाव आरती सर्जेराव लाड. आम्ही वारूळ तालुका शावडी जिल्हा कोल्हापूर इथून आले आहोत. आणि आमचा फॉर्म लाडकी बहीण योजना हा फॉर्म आम्ही 15 जुलैपर्यंत भरलेला. माता आम्हाला जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये माझ्या खात्यात जमा पोस्टात झालेले आहेत. आणि तेही अगदी रक्षाबंधनच्या दिवशी. मग आम्हाला फारच आनंद होतो आहे की माझा काही भाऊ नाही आहे, पण आपलं मुख्यमंत्र्यांनी आपले रक्षाबंधन निमित्त 3000 रुपये पाठवले. या निमित्त मुख्यमंत्री तुमचा भाऊ झाला. आणि आम्ही खूप आभारी आहोत. आणि ही योजना कधीही बंद होऊ नये एवढंच सांगणं आहे. आम्हाला ही योजना चांगली वाटली. पैसे दिला ह्याचा आनंद आहे काय. आणि कार्यक्रम छान होता. आणि माझं नाव सांगू काय. माझं नाव विमल नंदकुमार भांबुरे, गडिंग्लज तालुका महागाव. आले मी महागावरून, म्हणजे गडिंग्लज तालुका महागावरून आलेलो आहे. आम्ही गेल्या महिन्यात फॉर्म भरलेला. ह्या 16-17 तारखेला आम्हाला पैसे 3000 रुपये 2 महिन्याचे मिळायला लागले. योजना चांगली आहे आणि खूप चांगली आहे, महिलांसाठी तरी खूप चांगली आहे. मलकापूर वारूळ आमचं गाव, लक्ष्मी पांडुरंग पाटील माझं नाव. जर पैसा आमच्या या खात्यावर महिन्याला आलं तर आमच्या काय आमच्या घर व्यवसायालाच आम्ही खर्च करणार, किंवा मुलाबाळांनी शिक्षणासाठी ह्याच्यासाठीच करणार. माझे नाव कांचन धीरज देसाई, तालुका गडिंग्लज महागाव. जे आम्ही आज कार्यक्रमाला आलो, हा कार्यक्रम चांगला झाला. जे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 3000 रुपये आमच्या खात्यावर जमा केले, ते खात्यावरचे पैसे आम्ही म्हणजे आनंददेनाने ह्याच्याने स्वीकारून, सख्या भावानं आम्हाला 500 रुपये द्यायचे ते त्या भावाने आम्हाला 3000 रुपये दिले. आम्हाला हा मोलाचा वाटला आणि आम्हाला खरोखरच इतका आनंद झाला. अंगणवाडी सेविकेने खरे इतका झाला की खूप आम्हाला आनंद झाला. मी अनुराधा पाटील चांद्यातून आले, राधानगरी तालुक्यातून. बाकी काय माहीत नाही, पण ज्यांना म्हणजे जास्त पैसे वगैरे नसतात ज्यांच्याविषयी, त्यांना वैद्यकीय म्हणजे ज्यांना मुलं वगैरे आजार आहेत वगैरे, त्यांच्यासाठी औषधासाठी वगैरे पैसे कमी पडतात एकीकडे, त्यांच्यासाठी ते बरं झालं आहे हे मला वाटते. तुम्हाला आले पैसे? हां, तुम्हाला पैसे आले? पैसे आलेत, आलेत भरपूर जणांना आलेत पैसे. माझं नाव सुनीता रामचंद्र खोत. आम्ही कासरवडीतनं आलो आहे. आम्हाला प्रत्येकाला 3000 रुपये मिळालेले आहेत. कसं काय वाटतंय, कारण आतापर्यंत छान वाटतंय. महिलांना पैसे मिळत नव्हतं, दर महिन्याला 1500 रुपये येणार आहेत. छान वाटतंय, चांगली कार्यक्रम चांगली योजना केली. डायरेक्ट महिलांच्या खात्यावर आलेत पैसे, त्यामुळे चांगलं वाटतंय. महिलांना याचा चांगला उपयोग करतील महिला, आपल्या घरी प्रपंचासाठी वापरतील. चांगलं केलं मुख्यमंत्र्यांनी काम, एक नंबर केले. म्हणजे यापूर्वी कधी योजना झाली नाही, ही वेगळी काहीतरी करून चांगलं काम केलं मुख्यमंत्र्यांनी, त्यासाठी त्यांचं धन्यवाद.